चंचे अगं आदिपती केवढे चिडले होते बघितलंस ना वैकी मम्मी पर अधिपतीसनी कसं कळलं एवढा राडा झालाय ते काय ग मास्तरीन बाई तू सांगितलंस काय फोन करून अधिपतीसनी मी हाय का आता अगं काय मास्तरीन बाई तू कशा बाई अधिपतीला फोन केलतास बरं तुला या घराची अजून पद्धत माहित नाही ग बाई अगं तू आत्ता आत्ता आली आज जरा समजून घे आणि मग कर की तुला काय करायचं ते हे बघ अधिपतीचा राग तुला माहित नाही अजून ज्वालामुखी उसळल्या गत असतोय तू बघितलंस ना व अधिपती त्यांच्या बापाच्या मागं कसे धावून चालले होते हे बरं दिसतंय का गं अगं घराचे मालक आहेत ते नोकरा चाकरासमोर हे चांगलं दिसतंय का सांग की तू कशा पायी ही समद अधिपतीला फोन करून सांगितलं नाही नाही मी नाही सांगितलं मला त्यांचा फोन आला तेव्हा त्यांना ऑलरेडी कळलं होतं अरे देवा हे बघ हे समजा जर का ताईला कळलं का नाही तर तिला आवडणार नाही बरं का आणि ती जरी हित नसली तरी तिला समजा गोष्टी कळतात बरं का हे बघ ताईचाच फोन आहे 100 वर्ष आयुष्य बघ ताईला आता काय सांगू मी तिला हॅलो हा ताई वय वय ताई नाही 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 अगं नाही ताई हा ताई तू अजिबात काळजी करू नकस मी हाय ना वय मी सांगते वय ठेवते हा काळजी घे ताईला कळलंय का तू समजा हे सांगितलं अधिपतीसनी नाही मी नाही सांगितलं ताई लय भडकली तुझ्यावर तू हे समजा अधिपतीला सांगितलंयस ते काय ताईला आवडलेलं नाही अगं मास्तरीन बाई तू हे समजा काय करायलीस अगं अजून तू पाऊल नाही ठेवलंस घरात तर बाप लेकात भांडणं लावून रिकामी झालीस की ग खाल मुंडी आणि पाताळ धुंडी हायस तू असं म्यान हाय ताई म्हणली अगं तुला तुझ्या आईनं काही शिकवलं हाय का नाही सासरी जाऊन कांड करायचं नसतंय नाही म्हणजे ताई काय काय म्हणली तुझ्याबद्दल ते म्या तुला फक्त सांगायला बस बाकी काय नाही चल बाई चंचे आत्याची तब्येत कशी आहे बघूयात केवढं लागलंय बाई तिला बया अजून काय काय निस्तरावं लागतंय काय माहित सरकार शांत राहा उगा डोक्यात राग घालू नका अरे किती दिवस सहन करायचं आम्ही का म्हणून सहन करायचं सांग की मला आजीवर कशाला ते ओंक्या त्या आजीला मलमपट्टी वगैरे काय ते बघ डॉक्टरला बोलवून घे काय तिला काय बरं आहे का बघ जरा मी जरा डोसकं शांत झालं की भेटतो म्हणावते माणूस शांत राहा अरे त्या मास्तरीन बाईंनी काय वाटत असेल सांग बरं पाव्या कुठल्या घरात येऊन पडली मी तिथे येऊ माणूस बायकांवर हल्ला करतोय मारतोय अधिपती त्यांनी कोणाला मारलं नाही आजी बरं वाटतंय का डॉक्टरांना बोलवू का नगर नगर डॉक्टर विक्टर काय बी नगर एवढं काय बी झालेलं नाही हे बघ तू अधिपतीला शांत कर बाबा मी ठीक आहे ओंक्या अरे तू जा हा मी आहोत इथं जा आत्या बरं वाटतंय ना वय वय कशी तब्येत आता बरे ताबीत नाही ना व नाही ग हे समज का नाही त्या मास्तरडीमुळे झालंय हाय का आता दुर्गे उगा काहीतरी बोलू नकस तिनं काय केलं तिनं काय केलं अगं तिनंच तर अधिपतीसनी फोन लावला आणि त्यांचे कान भरले काय केलं कशाला उगा त्यांचं डोसकं गरम केलं बरं आता आपल्याला काय माहित नाही काय दाजींचा स्वभाव कसा आहे त्यासनी मध्ये मध्ये अटक येते ती माहित नाही काय आपल्याला आता आपण काय लक्ष देतोय का त्यांच्याकडे नाही ना व त्यांच्याबद्दल काहीतरी कुणाला तर काय तर बोलतोय का नाही का नाही मग आता हिनं कशाला जाड्या लावायच्या अधिपतीकडं हाय का नाही उग
उग आपलं त्यांचं डोसकं फिरलं, तिच्यामुळेच फिरलंय. उग आपलं ती कान चावून का नाही तिनं डोसकं फिरवलं अधिपतीच, म्हणून हे वाढलंय समद. नाही नाही, मला नाही वाटत सुनबाई असं काही करत. दुर्गे तू उगा आगीत तेल बदलू नकोस, जा तुझं काम कर जा. अग आत्या तू सांग, ताई दोन दिवस घरात नाही तर मुडदे पडायची येळ आली घरात. चल बाई चंचे, ताईने लवकर यावं बाई घरला. चला सरकार येतो. त्यांनी माझ्यावर हल्ला नाही केला. शाबास, सत्कार घेतो माझा त्यांचा. तुम्ही चिडू नका ना, तुमच्यावर नाही चिडलेलो. शांत व्हा, शांत व्हा. ऐका की, आपण आत्ता नको बोलायला, हेच बरं होईल. हे बघा, मी एवढंच तुम्हाला सांगते की तुमचे वडील माझ्या मागे येऊ लागले ना, तेव्हा मी पॅनिक झाले, घाबरले, आणि ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण काय ते मला कळलं नाही, आणि पॅनिक झालेले असल्यामुळे मी आरडाओरडा केला, त्यामुळे केओस झाला एवढंच. यो माणूस काय आहे काय नाही मला चांगलं माहित आहे. काय त्याला वाटतंय मी मर्द, मी टिकोजीराव नाही काय, बायकांना हाणू शकतोय. तुम्हाला मारायला झाला असणार आहे, तुम्हाला कळलं नाही. अहो पण खरंच हल्ला नाही केला त्यांनी. काय नाही हो, तुमची येळ बरी होती म्हणून वाचला तुम्ही, नाहीतर केलाच असता त्यांना हल्ला. त्याच्यात त्याला लई मर्दुमकी वाटते ना, माणसांना हाणायचं, बायकांचा कचरा. तुम्ही काय केलं अधिपती, तेच केलं ना तुम्ही, त्यांच्या अंगावर धावून गेला होता. मी जर मध्ये पडले नसते तर तुम्ही त्यांनाही मारणारच होतात. तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? मग काय, मी काय बघत बसायचो होत, तो माणूस उठतोय बायकांवर हात उगारतोय आणि त्याच्यासारखं वागायचं नाही म्हणताना आपण का बसायचो? दुसरा उपाय शोधायला हवा. हा काही उपाय नाहीये. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते अधिपती, त्यांनी माझ्यावर हल्ला केला नाही. अग नाही नाही नाही, एवढं काय बी झालं नाही ग. अग त्यासनी वाटलं सुनबाई ना पूजा करावी म्हणून सांगाय केले तिला. वय म्हणजे एकदम धावून गेले, पण अगं 20-22 वर्ष माणूस एका खोलीत बंद आहे, कसं सुधरल त्यासनी. मग अग काय कळत नाही ना त्यासनी कसं वागायचं ते. बरं आपल्याला माहित आहे, पण नव्या सुनबाईला कसं कळणार. मग नाही नाही, तिनं नाही सांगितलं अधिपतीला. नाही बा, मी बी नाही सांगितलं. होय भुवे भुवे, अग ऐक ऐक, तू चिडू नकस, तू शांत हो. हा हा, दिलं त्यासनी औषध. वय वय वय, झालं शांत. वय भुवे, तू चिडू नकस बाई. मग वय वय वय, हा ठेवू फोन, ठेवू. शांता जी, सुनबाईसनी सांग बोलावले म्हणून. होय. तुम्ही बाजू घेऊ नका हो त्यांची, तुम्हाला त्यांच्याविषयी काय माहित नाही. तुम्ही ओरडू नका ना माझ्यावर. माझा आवाजच तेवढा, मी ओरडत नाही, मला सवय नाहीये. आमच्या घरी इतकं मोठ्याने कोणी बोलत नाही. तुमच्या घरी हल्ला करते काय कोण कोणावर? नाही ना. मग कशाला बाजू घ्यायला त्यांची? चंचे, गाडी टाकली आपण, आता मोठा धमका होणार. वय की अधिपती आणि तो छेरडा, ताई आणि ती मास्तरडी. वय पर अधिपती आणि मावशी आणि अधिपती आणि अक्षरा अशी चुरस झाली ना तर जास्त मजा येईल बघ. होणार चंचे होणार. अग समधी गाणी वाजणार. ए मम्मी, आपण नाही का मास्तरडीला रोज द्यायचं नाही, नुसतं पळू द्यायचं, म्हणजे या घरातून त्या घरात आणि त्या घरातून माहेरात. का
जाऊ दे सॉरी सॉरी मास्तर मी जाऊ दे सॉरी सॉरी अहो त्यांच्यावरचा राग आहे तुमच्यावर निघाला सॉरी तुम्ही सगळे मोठ्याने बोलता अहो ते आता आमच्या घरात सगळी मोठ्याने बोल जाऊ दे सॉरी 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 मला नाही त्यांना म्हणा सॉरी त्याची लायकी नाही अहो ते वडील आहेत तुमचे लाज वाटते मला त्याची वडील बिडील म्हणायला तिपती ही कुठली भाषा आहे झालं म्हणजे परत तुम्हाला म्हणजे माझी भाषाच दिसली तुम्हाला त्यांचं वागणं दिसलंच नाही का मास्तरीन भाई हे बघा जर ते तसं वागत असतील तर त्यांना काहीतरी आजार आहे त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत सायकॅट्रिस्ट कडे नेलं पाहिजे त्यांना असं मोठ्या माणसांवर हात उगारायची कुठली संस्कृती आहे ते वडील आहेत तुमचे अधिपती अहो वडील असले म्हणून काय झालं आमच्या आईला आणि आजीला अशी मारहाण केलेली आणि त्रास दिलेला आम्ही नाही खपवून घेणार आणि ह्यो आजार बिजार काय नाही ढेकळे हे अहंकार आहे त्यांचा पुरुषी अहंकार आहे बाकी काय नाही आयुष्यभर बघितलंय की आम्ही बायकांना असं पाण्यात बघायचं पायपुसणी वाणी वागणूक द्यायची त्यासनी हे असलं खपवून घेणार नाही आम्ही मरायला टेकला तो माणूस आता आयुष्यभर झालं गोळ्या खातोय तरी काय फरक पडला नाही वाटतं त्याच्यामध्ये म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर असा हात उगारतोय तो हे खपवून घेणार नाही आम्ही घरच्या लक्ष्मीला अशी वागणूक दिलेली तर मी अजिबात खपवून घेणार नाही आळगेपणा तुम्हाला आणि आजीला असं वागवायची काही गरज नव्हती बघा मास्तरीन भाई मला एवढं कळत तो माणूस नाही आहे तुम्ही माझा आहे का की मला माहित आहे का नाही हैवान आहे तो चुकीच्या माणसाची वकिली करायला लागलाय तुम्ही म्हणताना माझं डोसकं आवड झालं बाकी काय नाही तुम्ही लांब राहा त्याच्यापासून एवढं एक लक्षात ठेवा आत्ता जेवढं झालं तेवढं झालं परत असं झालं ना मी एक मग मी विसरून जाईन बाप आहे कोण आहे तसलं पावशेर सांगायचं मग माझा पण हात उठेल मग शक्य आहे खरंच अशक्य आहे अधिपती तुम्ही बस काही बोलू नका आता शिक्षण नाही तर काहीच नाही कमी शिकलेली लोक किंवा न शिकलेली लोक ही मागास असतात मला माहितीये की अक्षरा हे लग्न करून सुखी कधीच राहू शकत नाही हिरा आपली खोटी प्रेग्नन्सी वर्क झाली माझ्यावर विश्वास ठेव नको करूस हे लग्न कारण हे लग्न फ्रॉड आहे त्यांना चांगलंच माहितीये की तुझं आणि त्याचा कधीच पटणार नाही अधिपती कधी शिकणार नाही आणि तुला न शिकलेला नवरा चालणार नाही अधिपतीच्या मनातनं तुला काढण्यासाठी मावशी तुला घरात घेऊन येते सोबत राहिली ना तर आपल्याला बी येडी करते आहेत बघ बाई आता समजो तुझ्या हातात आहे तो माणूस मेंटल हॉस्पिटल मध्ये जायला पाहिजे हल्ला करायचा बायकांवर हल्ला करायचा तुम्ही बाजू घेऊ नका त्यांची तुम्हाला त्यांच्याविषयी काय माहित नाही तुम्ही ओरडू नका ना माझ्यावर माझा आवाजच तेवढा मी ओरडत नाही देवी खरच काय करू मी आता काहीच कळत नाही ह्या घरात सगळेच खूप लाऊड आहेत आरडाओरडा करतात एकमेकांच्या अंगावर जातात वडील माणसाचा रिस्पेक्ट कसा नाही कुणालाच आणि अधिपतींचे वडीलही विचित्र वागतात त्यांनी आजींना का ढकललं माझ्याशी असे का वागले ते तसे वागले म्हणून अधिपती त्यांच्याशी तसेच वागले चूक बरोबर नंतर पण असं कसं एकमेकांशी वागू शकतात हे सगळं डोळ्यांनी पाहिलं नसतं तर खरंच वाटलं नसतं मला असे तर पशु वागतात मला सवय नाही अशी शांतपणे कोणी बोलत नाही नॉर्मल बोलले तरी भांडत असल्यासारखं वाटत अधिपती आणि त्यांचे वडील खूपच आक्रमक झाले अशी कशी माणसं आहेत ही शिकलेली नाही त्यामुळे वागण्या बोलण्याची रीत नाही असं कसं होणार या घरात शिक्षणाने किती फरक पडतो माणसात आणि शिक्षण नसेल तर माणूस किती मागासलेला राहतो हे आज कळतंय मला
देवी मी काय करून बसले, या घरात मी कशी ऍडजस्ट हो? एक माणूस दुसऱ्या माणसाला माणसासारखं वागवत नाही, समजून घेत नाही, हाणा माऱ्या करतात, जखमी करतात लोक आपल्याच फॅमिलीला. कुठे आली आहे देवी? हे खरंच घडतंय का माझं स्वप्न आहे? वाईट स्वप्न. आजी साहेबांनी बोलवले तुम्हासनी. आले म्हणून सांगा. जी हे चुकलं काय आमचं? वरड्या नाही पाहिजे होतं काय मास्तरीन माईनवर? हा पण वरडत नव्हतोच मी, नॉर्मल समजवत होतो. समजवत होतो मी, पण त्यासनी वाटलं बहुतेक मी ओरडायला लागलोय असं, त्यामुळे मग चुकलंच बहुतेक मग आमचं. काय चुकलं काय मला सांग, कोण आहे काय? सूर्या बाबा, बाबा ऐक, झोपलास? मी सांगत होतो बायकासनी इज्जत द्यायला पाहिजे, त्यांच्यावर हात नाही उगारला पाहिजे, ह्याच्यात मी काय चुकीचं सांगत होतो? मी बरोबरच सांगत होतो मास्तरीन भाई. पण मास्तरीन भाई नाराज झाले म्हणल्यावर काहीतरी चुकलं असणारच, माती खायची सवय जावं आम्हाला. फोन करू काय? फोन करू काय? फोन करू काय? मास्तरीन भाई आई काय ग अक्षू, काय झोप नाही येते का? नाही का ग, नवीन जागा आहे ना म्हणून झोप येत नसेल तुला. इथे साडी नेसून झोपायला लागतंय का? असं का? माहित नाही. अग बाई हे काय आता नवीनच? मला साडीमध्ये नाही झोप येत. आणि आणि आपल्या घरात तू पण गाऊनवर झोपतेस ना अक्षू? अग अक्षू अगं रडू ऐक ना अक्षू. अग असं काय झालंय? काही नाही. मग एवढं रडायला काय झालंय? एवढंच नाही, अजून काही आहे का? अग अक्षू काय झालंय मला सांगशील का? काही नाही. अक्षू तुला त्रास होतोय का बेटा? मला सांग कुणी काही बोललंय का तुला? हा नाही आहे. अक्षू हे बघ बाळा, अग आपण नवीन चप्पल घेतो तो नवीन जोड पण कुरकुरतो की नाही? हा मग तसंच आहे. हा थोडा वेळ द्यावा लागतो बेटा. हा तू ना तू शांत हो आणि तू बोल ना त्यांच्याशी, त्यांना म्हणावं की मी ड्रेस घालते हवं तर. हा असं सांग. हा रडू नकोस ग. मी बोलले आई मॅडमशी, त्यांनाही म्हटलं. अक्षू अग हे बघ, ते देवदेव असताना त्याच्यामुळे म्हणाले असतील त्या तशा. हा अक्षू ऐक ना, ऐक देवदेव झालं ना की सगळं ठीक होईल, तू अजिबात काळजी करू नकोस बाळा. हा आई मी नंतर करू का फोन? आजींची झोप मोड होईल. हो 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 ठेव ठेव. हा आणि हे बघ तू आराम कर, विचार नको करू जास्त. आणि मी काय म्हणते, तू ना मॅडमशी बोल, त्यांना म्हणावं मी शाळा जॉईन करू का? हा असं विचार त्यांना, सगळं ठीक होईल. आता तेच करावं लागेल. हो हो बाय आई. ठेव हा बेटा, झोप शांतपणे.